ठिकाणी आम्ही सन्माननीय रविदत्त पाटील साहेब जे या आरोग्य केंद्राचे डॉक्टर आहेत त्यांना विनंती करतो की आपण COVID-19 संदर्भातली सर्व अहवाल या ठिकाणी सादर करा. मधल्या काळामध्ये बरेच गावामध्ये पेशंट वाढण्याचा आकडा आलेख चढता होता. फक्त त्यानंतर आपल्या तहसीलदार साहेबांचे मीटिंग झाल्यानंतर आपण जे गव्हर्नमेंटचे रूल आहेत संस्थात्मक विलगीकरण किंवा गावातले जे लोक बाहेर फिरायचे मास्क काही जण वापरत नव्हते त्या दृष्टीनं ग्रामपंचायत आणि सर्वांनीच जी कठोर काही पावलं उचलली त्यानंतर आपण थोडे पेशंट कमी करण्याच्या दृष्टीनं आपण म्हणजे हे झालेलो होतो त्या बाबतीत. हाच आलेख आपण आता जर काळजी व्यवस्थित घेतली सर्वांनी नियम पाळले तर आपण आपल्या गावातले जे पेशंट आहेत ते शून्यावर आणण्यासाठी लवकरात लवकर यशस्वी होऊ शकू. तसेच आमच्या उपकेंद्राच्या दृष्टीनं काही आपल्याकडून म्हणजे सहकार्य झालं तर आम्हाला उत्तमच राहील. तसंच त्याचबरोबर मी मगाच सांगितलं की लोकांच्या ज्ञान आजाराविषयीचं जे ज्ञान आहे त्या संदर्भात आपण काही मोठ्या लेवलला काही करू शकलो आपण आपल्याकडून आम्हाला मदत मिळू शकतो चांगलं राहील. एवढं बोलून मी माझे चार शब्द संपवतो. धन्यवाद. शैला भाभी आलेले आहेत आपल्या कांचनपूर गावामध्ये. त्यांनी गेल्या वर्षी पण कोविडच्या कामामध्ये भरपूर मदत केलेली आहे. सॅनिटर मास्क परत वेळोवेळी आरोग्याविषयी ज्या काही सुविधा आहेत ते त्यांची त्यांनी मदत केलेली आहे. आणि आतासुद्धा आपल्याला भाभींनी मला खरंच भाभींचं कौतुक वाटलं की कारण आत्ताच्या या परिस्थितीमध्ये आम्हाला कुणीतरी आधार देण्याची गरज होती. आत्ता सध्या भाभी म्हटलं की आपलं गाव दत्तक घेतले त्यावेळेस मला खरंच खूप आनंद वाटला कारण आणि भाभींनी पण आत्ता आपल्याला सॅनिटर मास्क देऊन आणि आपलं गाव करोनामुक्त करण्याचं जी घ्यावी दिलेली आहे भाभींनी त्याबद्दल आम्ही आरोग्य खात्याची जी सगळ्या सिस्टर नर्स डॉक्टर किंवा आशा वर्कर आणि गावातले जे काही आमचे करोना कमिटीचे लोक आहेत ते सगळे मदत त्यांना करू आणि त्यांच्याकडे आत्ता आम्ही मागणी केलेली आहे. भाभी म्हटल्या तुम्हाला ज्या ज्या वस्तूची गरज वाटते ज्या ज्या वस्तू हव्या आहेत त्या वस्तूची मागणी करा आम्ही ते तुम्हाला पुरवठा करू. आणि जे म्हणजे आपल्याला वाटतात की जे वयस्कर आहेत BP शुगरवाले आहेत त्यांचे आपण अँटीजेन टेस्ट करू म्हणजे पूर्ण करोनामुक्त गाव करण्याचं जे त्यांनी हाती घेतलेलं आहे खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. कारण असं पहिल्याच भेटीत येऊन आपल्याला ह्याच्या अगोदरसुद्धा विशालदादांनी खूप आपल्या गावासाठी मदत केलेली आहे लोकांच्यासाठी सॅनिटर मास्क वाटून. आत्ता हा करोना आला आहे असंच नाही प्रत्येक वेळेला त्या विशादादांची आपल्याला मदत असते आणि आत्ता भाभींनीसुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपल्या गावातल्या ग्रामपंचायत तसेच आरोग्य खात्याच्या करत गावातले जे मोठे आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी भाभींचं आभार मानते. आणि मी दोन शब्द मेल आमच्या कांचनपूर गावामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनानुसार सांगली जिल्ह्यातील लोकप्रिय आमच्या आदर्श आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष आदरणीय भाभीजी त्याचबरोबर सांगली जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय मनीषाताई मिरज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री कोरसाहेब आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक मानवीगाव सरपंच सुरजदा गायकवाड
आणि कांचनपूर गावामधील आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी राजकाका असतील, माजी सरपंच सुरेश शिंदे असतील, उत्तम अब्जार असतील, मोहन अण्णा असतील, उपसरपंच महादेव मोहिते असतील, गुरुनादादा असतील, बाबूराव अप्पा असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कांचनपूर या ठिकाणी एक कार्यक्रम झाला किंवा चालू आहे. कोरोना हटाव हा जो एक ब्रीद आहे काँग्रेस कमिटीच्या वतीने राबवलेला, ह्या अनुषंगानं आमच्या गावाला जे दत्तक घेण्याचं काम झालेलं आहे ते फार कौतुकास्पद आहे. कारण कोरोनाची हा विळखा आमच्या गावामध्ये मागच्या 15 दिवसामध्ये भयंकर वाढला होता आणि त्या अनुषंगानं आम्ही सगळेजण टेन्शन तणावामध्ये होतो की याला कसं रोखायचं किंवा याला आठवत कसं आणायचं वगैरे. तो मेंबर्स पळत होते, शाळेत विलगीकरणाचं कक्ष उभारलं, त्या ठिकाणी लोकांनी नेऊन ठेवलं, जागृती करणे, ह्या ज्या गोष्टी घडल्या आणि सुदैवाने या 2-4 दिवसांमध्ये कोरोना पेशंटचा वाढता आकडा आता कमी आलेला आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. पण हा आकडा आणखीन कमी येईल कारण आता आपण चंग मानला आहे की हा गाव दत्तक घेऊन या गावामधील कोरोना संपवायचा आहे असं जो चंग मानलेला आहे त्यात नक्कीच आम्ही यशस्वी होऊ. आमच्या गावच्या दृष्टीने ज्या काही मागण्या होत्या त्या आता आम्ही कागदावर लिहून घेतलेल्या आहेत. आता मी भाभींना ते हँडओव्हर करतोच. ऑक्सिजन सिलेंडरची गरज, कन्सन्ट्रेटची गरज किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी ह्या जर आम्हाला लवकरात लवकर मिळाल्या तर आमचं गाव 100% कोरोनामुक्त होईल पुढच्या 8-10 दिवसांमध्ये किंवा 15 दिवसांमध्ये. आणि ह्याशिवाय इथून पुढच्या कालामध्ये जी मोठी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचा देखील आम्ही धैर्याने सामना करू किंवा ते देखील थोपू, वेशीवर थोपू, तर आम्ही गाव शिरकाव करू देणार नाही. प्रेम कोरे, अध्यक्ष मराठ तालुका काँग्रेस कमिटी, त्या वतीनं आज कांचनपूर गावामध्ये महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या वतीनं वरिष्ठांचा जो आदेश आलेला आहे त्या आदेशाप्रमाणे आज कांचनपूर गावामध्ये उपस्थित असलेले आपले महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा माननीय शैलजाबाई पाटील, सांगली जिल्ह्याच्या प्रभारी अध्यक्ष माननीय मनीषाताई रोटे, गावातले सर्व पदाधिकारी व आरोग्य केंद्राचे सर्व डॉक्टर आणि नर्सेस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गावातील आढावा घेण्यात आला. त्या आढावामध्ये डॉक्टरांना माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार या गावातील ज्या काही आहेत सर्व टेस्ट असू देत काही असू देत पुढच्या काळातल्या सगळ्या टेस्ट घ्याव्यात अशा भावीने सूचना केल्याप्रमाणे डॉक्टरांनी ते मान्य केलं आहे. सूचना घेऊन ह्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही माननीय विशालदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2 वेळेला आम्ही सॅनिटायझर मिरज तालुक्यामध्ये वाटले, 2 ते 2.5 लाख बाटल्यांचं वाटप करून ह्या कोरोनाला कसं थांबवायचं काम आम्ही केलं. परवा राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही मिरज तालुक्यातल्या प्रत्येक गावात घरटी मास्क वाटायचा कार्यक्रम चालू केला आहे. त्या 2-4 गावात मी पूर्ण केलेलं आहे. इथून पुढच्या गावामध्ये मिरज तालुक्यात ते वाटप करण्यात येईल. शरोटे, प्रदेश सरचिटणीस महिला काँग्रेस, सांगली जिल्हा प्रभारी अध्यक्ष आणि संघटित असंघटित महिला विभाग, महाराष्ट्र राज्य समन्वयक. राजीव गांधी यांच्या आपले भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय आदरणीय राजीव गांधीजी यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एक गाव कोरोनामुक्त अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आली. आदरणीय महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पाटोलेजी, संध्याताई सवालखे, आदरणीय आमदार प्रणितीताई शिंदे, यशोमती ठाकूरजी, ममता भूपेशजी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन ऑनलाईन करण्यात आलं आणि पूर्ण महाराष्ट्रभर सर्व जे काही आम्ही सेवक आहोत काँग्रेसचे त्या सगळ्यांना अशा सूचना करण्यात आल्या की या कार्यक्रमाचं मध्ये राबवावा. त्याप्रमाणे आदरणीय शैलजा भाभी यांनी या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेतला आणि कांचनपूर गाव या ठिकाणी दत्तक घेण्याचं ठरवलं की या गावामध्ये जे सगळ्यांच्या अँटीजन टेस्ट करणं, त्यांना विलगीकरणामध्ये समावेश करणं, जे पॉझिटिव्ह येतील त्यांना, जे पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यांना मनोधैर्य देणं आणि त्यांना हॉस्पिटलपर्यंतची जास्त त्रास न होता विलगीकरणातूनच त्यांची तब्येत व्यवस्थित करणं अशा प्रकारचं काम आदरणीय शैलजा भाभी आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते विशालदादा यांच्या माध्यमातून या भागामध्ये चालू केलेलं आहे. तर आपण सर्वांनीही या कामाला सहकार्य करावा असं या ठिकाणी मी निवेदन करते आणि
सांगली जिल्ह्यामध्ये हे गाव करोनामुक्त होईल अशी ग्वाही देते आणि माझे दोन शब्द संपवते. जय काँग्रेस. देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी 21 मे या रोजी 30वी पुण्यतिथीच्या निमित्ताने एक गाव कोरोनामुक्त ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आम्हाला महिला काँग्रेसच्या वतीनं आपल्या सर्वांच्या लाडक्या महिला काँग्रेस अध्यक्ष माननीय संध्याताई सवालाखे, त्याचप्रमाणे माननीय नाना पटोलेजी, माननीय सुष्मिताजी देव, माननीय यशोमती ठाकूर, माननीय प्रणितीताई शिंदे, तसंच ममता भूपेशजी, असा सर्वांनी ह्या कार्यक्रमाचं त्या दिवशी 21 मे रोजी ह्या कार्यक्रमाचं ऑनलाईन उद्घाटन केलं आणि आम्हाला असं सांगितलं की आपण सर्वांनी प्रत्येक आपापल्या जिल्ह्यामध्ये एक गाव दत्तक घ्यावं आणि त्या ते गाव कोरोनामुक्त करण्यासाठी आपण ह्या निमित्ताने प्रयत्न करावा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजीवजींनी ह्या देशासाठी आणि प्रामुख्याने महिलांसाठी जे काय कार्य केलेलं आहे ते आपण विसरू शकत नाही. आज आपल्यापर्यंत मोबाईल आले, मोबाईलच्या दृष्टीने आपण नवीन युगात आलो, हे सर्व काम राजीवजींचं आहे. त्याचप्रमाणे पंचायत समिती, जिल्हा परिषद पंचायत समिती, सरपंच ह्यामध्ये महिलांना 33% आरक्षण हे राजीवजींनीच दिलं. प्रामुख्यानं राजूजींनी आपल्यासाठी महिलांसाठी जे केलेलं काम आहे ते खूप मोठं आहे. तर अशा ह्या राजूजींच्या पुण्यतिथी दिवशी हा कार्यक्रमची सुरुवात झाली आणि ह्या निमित्तानं आज आम्ही कांचनपूर हे गाव निवडलं. ह्या गावाची लोकसंख्या जवळजवळ 3000 आहे. ह्या गावामधल्या डॉक्टरांशी आम्ही बोललो. ह्या गावामध्ये 2 पेशंट फक्त दगावलेले आहेत. एक त्यांचं वय झालेलं होतं आणि एक पेशंट हे जरा तब्येतीने आजारी होते. आता ह्या गावामध्ये मदत करत असताना ह्या गावामध्ये प्रथम आम्ही अँटीजेन टेस्ट प्रत्येकाची घरोघरी करायला सांगितलेली आहे. प्रथम ह्या गावामध्ये किराणा दुकानदार असेल किंवा ज्यांचा समाजाशी संबंध येतो अशा लोकांची अँटीजेन टेस्ट ऑलरेडी केलेल्या आहेत. आता आम्ही त्यांना असं सूचना केलेल्या आहेत की ज्यांचं वय झालेलं आहे ते मग महिला पुरुष कोणी असू देत आणि ज्यांना शुगर असेल, डायबिटीज असेल अशाची अँटीजेन टेस्ट प्रथम करावी आणि त्याच्यानंतर मग बाकीच्यांची हळूहळू सुरुवात करावी. अशा पद्धतीने अँटीजेन टेस्टचा कार्यक्रम आज आम्ही त्या कार्यक्रमाची सुरुवातही केली. काही 2 तरुणांची अँटीजेन टेस्ट आज करण्यात आल्या आणि आजपासून ह्या अँटीजेन टेस्टला सुरुवात झालेली आहे. तसंच ह्या गावामध्ये वसंतदादा कारखान्यांनी सॅनिटायझर वाटप केलं. ज्याला पहिल्यांदा कोरोना आला त्याला वसंतदादा कारखान्यांनी पहिल्यांदा सॅनिटायझर्स तयार केले आणि ते सर्व सांगली जिल्हा सोडून बाहेरही फ्री वाटले. त्याच पद्धतीनं ह्या वेळेलाही कोरोनाच्या माध्यमातून सर्व मिरज तालुक्यामध्ये सॅनिटायझरचं वाटप घरटी झालेलं आहे. त्याचप्रमाणे आता घरटी आम्ही मास्कचंही वाटप करायला सुरुवात केलेली आहे. आम्ही लवकरच ह्या गावात तर घरटी आम्ही मास्कचं वाटप करत आलेलोच आहोत, ते आम्ही पूर्ण करत आहोत. तसंच मिरज तालुक्यातही पूर्ण घरटी आम्ही मास्कचं वाटप करत आहोत. तसंच ह्या गावामध्ये काही ज्या काही अडचणी आहेत की जर ह्या आरोग्य केंद्रामध्ये की पेशंटला ऑक्सिजनची गरज लागली की तर त्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था ऐन वेळेला जर लागली तर त्यासाठी आम्ही त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं आम्ही त्यांना मान्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे ह्या गावामध्ये अनेक काही ज्या अडचणी येतील त्या अडचणींना तोंड देण्यासाठी आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपण सर्व गावातल्या लोकांनी ते मीटिंगला सर्वजण हजर होते आणि त्यांना आम्ही सहकार्य करायचं आवाहन केलेलं आहे आणि ह्याचप्रमाणे हे गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावं आणि ह्याचप्रमाणे पुढच्या येणारा जो काही काळ आहे की जो कोरोनाचा तिसरा टप्पा येणार आहे की ज्याच्यामध्ये मुलांच्यावर अटॅक होईल लहान मुलांच्या, ह्या संकटाला सामोरं जाण्यासाठी ह्या गावानं तयार राहिलं पाहिजे आणि त्यासाठी पूर्वतयारी करून आत्तापासूनच ह्या गावानं
तयारी केली पाहिजे आणि त्याच्या आधी हे गाव करोनामुक्त करून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे, एवढंच मी ह्या प्रसंगी सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र.